Mitochondria are absent in RBC, red blood cells. Okay, and prokaryotic cells, eukaryotic cells. Eukaryotic cells were they absent. Mitochondria are present in eukaryotic cell. Eukaryotic cell. But the mitochondria do ahe. It is a double membrane bound cellular organelle. Yeah, mitochondria is a double membrane bound cellular organelle. And mitochondria having inner membrane of mitochondria having enormous folding. And that folding it is called as the cristae. The folding like I mentioned, no cristae. So here cristae it is present. Yeah, ठिकाणी inner membrane आहे. जे हाईली फोल्डेड आहे त्याला क्रिस्टी म्हणतात. हे आउटर मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे स्पेस आहे त्याला आउटर चेंबर असं म्हणतात. सो हियर दैट स्पेस इट इज कॉल्ड द आउटर चेंबर. की जे इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेनच्या मध्ये जागा आहे त्याला आउटर चेंबर. किंवा इंटर मेम्ब्रेन स्पेस, दोन मेम्ब्रेनच्या मधली स्पेस म्हणजे इंटर मेम्ब्रेन स्पेस. या ठिकाणी जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्या फ्लुइडला मॅट्रिक्स असं म्हणतात. की यावर काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, ठीक आहे, अशा प्रकारचे स्ट्रक्चर प्रेझेंट राहतो. आणि हे प्रत्येक ठिकाणी आहेत, खूप जास्त आहे, संपूर्ण संपूर्ण इनर मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे. ओके, तर याला ऑक्सिजोम, याला वेगळे नाव आहे. पहा हा जो स्ट्रक्चर आहे तर याला ऑक्सिजोम असं म्हणतात, याला ऑक्सिजोम म्हणतात. याला एफ झिरो एफ वन पार्टिकली म्हणतात, एफ झिरो एफ वन पार्टिकली म्हणतात. याला फर्नांडोज मोरेन पार्टिकली म्हणतात, फर्नांडोज मोरेन पार्टिकल, फर्नांडोज मोरेन पार्टिकल. किंवा याला एलिमेंटरी पार्टिकली म्हणतात, इज ऑल्सो कॉल्ड एज एलिमेंटरी पार्टिकल. किंवा याला या ठिकाणी एटीपी सिंथेस म्हणतात, एटीपी सिंथेस. ऑक्सिजोम किंवा एफ झिरो एफ वन पार्टिकल किंवा फर्नांडोज मोरेन पार्टिकल किंवा एलिमेंटरी पार्टिकल किंवा एटीपी सिंथेस असं याला म्हटल्या जात. याला काय प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी जे हेड आहे त्याला एफ वन म्हणतात, ठीक आहे ना. याला म्हणतात एफ झिरो आणि हा आहे बेस, आयचा बेस. त्याला पेडिकल म्हणतात, हेड पेडिकल आणि बेस. तर जो हेड आहे त्याला एफ वन म्हणतात. या ठिकाणी जो एक स्टॉक आहे त्याला एफ झिरो म्हणतात. हा जो आहे याला बेस असं म्हणतात, द बेस. पण एज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल का बरं म्हणतात, कारण या ठिकाणी पहा, सपोज हे सेल आहे, सेल कन्सिडर करा की सेल आहे, सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझम नंतर मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे. त्या ठिकाणी आपण जे अन्न घेणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून आपण जे अन्न घेतलेलं आहे, ठीक आहे ना, स्टमक, स्टमक नंतर या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन, ठीक आहे ना, लार्ज इंटेस्टाईन, ठीक आहे, बकल कॅव्हिटी, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये या ठिकाणी आपण ज्यावेळेस वरण भात भाजी पोळी जे काही आपण अन्न घेतो तर त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात तर ते कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन होतात आणि त्या कार्बोहायड्रेट्स मधून मग आपल्याला ग्लुकोज मिळतो. ग्लुकोज आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेशन होते. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेशन झाल्यानंतर जे पॉलिमर असतात ते मोनोमर मध्ये कन्वर्ट होतात, उदाहरणार्थ प्रोटीन अमिनो ऍसिड्स मध्ये, लिपिड्स फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये, न्यूक्लियोटाइड्स सॉरी डीएनए आरएनए हे न्यूक्लियोटाइड्स मध्ये. ओके, त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट्स कन्वर्ट होतात ग्लुकोज मध्ये.
त्या ठिकाणी आता कार्बोनेट ग्लुकोज मध्ये कन्वर्ट झाले, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की स्टमक मध्ये आणि या ठिकाणी इंटेस्टाइन मध्ये डायजेशन झालेलं आहे. मग डायजेशन झाल्यानंतर जो ग्लुकोज आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ब्लड मध्ये जातो, ब्लड मध्ये, आणि ब्लड मध्ये गेल्यानंतर मग हे जे ब्लड आहे ते ग्लुकोज जो आहे तो घेऊन येतात कोणाकडे, तर ते घेऊन येतात सेल्सकडे. आता सेल्स मध्ये काय होतो, हा जो ग्लुकोज आहे हा एक ट्रान्सपोर्टर असतो, त्या ट्रान्सपोर्टर म्हणतात ग्लुकोज ट्रान्सपोर्टर, म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर फोर, जो प्लाझ्मा मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो. सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर, सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर एक प्रोटीन चॅनल प्रेझेंट असतो, त्या प्रोटीन चॅनलचं नाव आहे ग्लुकोज, मीन्स ग्लूट फोर, म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर फोर, की ज्या माध्यमातून जो ग्लुकोज आहे जो ब्लड मध्ये असतो तो सेल मध्ये येऊन जातो. ब्लड मधून सेल मध्ये ग्लुकोज येतो, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये येतो. तर सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज झाल्यानंतर काय होते, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतो, म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेस. सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस, ग्लायकोलायसिस मीन्स हिअर ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोजचं रूपांतर होतं या ठिकाणी पायरुविक ऍसिड, जो की तीन कार्बनचा असतो. ग्लुकोज म्हटल्यानंतर C6H12O6 हा कार्बनचा ग्लुकोज असतो. ग्लायकोलिसिस स्टेप बाय स्टेप रिएक्शन आहे, स्टेप बाय स्टेप रिएक्शन जे ग्लायकोलिसिस आहे त्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोजचं कन्वर्जन होतं पायरुविक ऍसिडमध्ये. ग्लुकोज सहा कार्बनचा आहे, पायरिक ऍसिड तीन कार्बनचा आहे, म्हणजे असे दोन मॉलिक्युल तयार होतात, पायरिक ऍसिडचे दोन मॉलिक्युल तयार होतात. हे जे पायरिक ऍसिड आहे ते पायरिक ऍसिड मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर करतात, पायरिक ऍसिड मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर करतात, आणि एंटर केल्यानंतर हे क्रेब्स सायकल या ठिकाणी एक रिएक्शन होते, त्याला क्रेब्स सायकल म्हणतात, ठीक आहे ना. क्रेब्स सायकल होते म्हणजे त्या ठिकाणी काय होते की पायरुविक ऍसिडचं रूपांतर होते वेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये, त्याला क्रेब्स सायकल म्हणतात. तर हे क्रेब्स सायकल रिएक्शन कुठे होते, मग इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये हे क्रेब्स सायकल होते. आता हे क्रेब्स सायकल होत असताना काय होतं की याच्यामध्ये प्रोटॉन जनरेट होतात, एच पॉझिटिव्ह आयन्स जनरेट होतात, प्रोटॉन्स, ठीक आहे, प्रोटॉन्स जनरेट झाले, एच पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते जनरेट झाले क्रेब्स सायकलच्या वेळेस. मग काय होईल की या ठिकाणी काही कॉम्प्लेक्स असतात, उदाहरणार्थ हा कॉम्प्लेक्स फर्स्ट, त्यानंतर कॉम्प्लेक्स सेकंड, त्यानंतर कॉम्प्लेक्स थर्ड आणि हा कॉम्प्लेक्स फोर्थ, हा चार कॉम्प्लेक्स दिले इनर मेम्ब्रेनवर प्रेझेंट आहे, कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स थर्ड आणि कॉम्प्लेक्स फोर्थ. या चार कॉम्प्लेक्स पैकी जो सेकंड नंबरचा कॉम्प्लेक्स आहे त्याचं तोंड हे मॅट्रिक्स कडे आहे, त्याचं तोंड हे मॅट्रिक्स कडे आहे. बाकीचे जे फर्स्ट थर्ड आणि फोर्थ आहे त्यांचं तोंड हे आउटर चेंबरची इथे आहे. आता ज्यावेळेस प्रोटॉनची संख्या वाढते, प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे काय होतात, आतमध्ये ते बाहेर येतात यांच्या माध्यमातून, कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स थर्ड आणि कॉम्प्लेक्स फोर्थच्या माध्यमातून हे आउटर चेंबरमध्ये, आउटर चेंबर मध्ये आले म्हणजे खालची संख्या जी आहे ती कमी झाली, वरती आले. आता वरती काही वेळानंतर काय होते की हे जी कॉम्प्लेक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ही संपूर्ण लेअरवर प्रेझेंट आहे, प्रोटॉनची संख्या खूप वाढली. मग ते काय करतात, वाढलेले प्रोटॉन जे आहे ते पुन्हा या ठिकाणी आतमध्ये येतात, कारण की वरती गर्दी वाढलेली आहे, आणि ज्यावेळेस ते आतमध्ये येतात तर ते या ऑक्सिझोम मधून, म्हणजेच F0O4 पार्टिकल मधून, म्हणजेच फर्नांडोज मोरेन पार्टिकल मधून, म्हणजेच एलिमेंटरी पार्टिकल मधून, म्हणजेच एटीपी सिंथेस मधून आतमध्ये येतात. ज्या क्षणाला ते आतमध्ये येतात त्यावेळेस या ठिकाणी एडीपी प्लस आयपी, एडीपी मीन्स ऍडेनोसिन डायफॉस्फेट, ऍडेनोसिन डायफॉस्फेट प्लस मोनोफॉस्फेट हे एकत्र येतात, कारण हे एकत्र येतात, का बरं एकत्र येतात, हे सोबतच असतात. हा जसे प्रोटॉन आतमध्ये येतात तर हा F0O4 पार्टिकल हा याचं स्ट्रक्चर एकदम चेंज होऊन जातो, तो एकदम फिरतो आणि फिरल्यामुळे काय होतं की एडीपी आणि आयपी हे एकत्र येतात आणि म्हणजे मग एटीपी म्हणजे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट या क्रेब्स सायकलच्या माध्यमातून असे एटीपी किती तयार होतात, तर 38 एटीपी मॉलिक्युल तयार होतात.
38 एटीपी मॉलिक्यूल तयार होतात. जे 38 एटीपी मॉलिक्यूल मग या माइटोकॉन्ड्रिया मधून साइटोप्लाज्म मध्ये येतात आणि साइटोप्लाज्म मध्ये ज्या ज्या ठिकाणी सेलला आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी हे एटीपी मॉलिक्यूल प्रोव्हाइड केले जातात आणि म्हणून माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. म्हणजेच माइटोकॉन्ड्रिया मध्ये एनर्जी तयार होते एटीपी. एटीपी हे सोर्स ऑफ एनर्जी म्हणून वापरले जाते कारण की एटीपी मध्ये काय आहे एटीपी तीन फॉस्फेट आहे एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाला की एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी रिएक्शन मध्ये युटिलाइज होते. आता पहा काही फॅक्ट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत माइटोकॉन्ड्रिया संदर्भात. तर माइटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ द सेल कारण की त्यामध्ये एटीपी जनरेट होतो. माइटोकॉन्ड्रिया इज इन्वॉल्व्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. माइटोकॉन्ड्रिया जे आहे ते एरोबिक रेस्पिरेशन मध्ये इन्वॉल्व्ड होते. तर माइटोकॉन्ड्रिया एरोबिक रेस्पिरेशन मध्ये इन्वॉल्व्ड होते याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आपण बघतो की जे माइटोकॉन्ड्रिया आहे हे तर तुम्हाला लक्षात आलं की ग्लायकोलिसिस होते. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर ग्लुकोजचं कन्वर्जन पायरेविक ऍसिड मध्ये होतो. मग पायरेविक ऍसिड आतमध्ये येतो. पायरेविक ऍसिड आतमध्ये आल्यानंतर हा जो पायरेविक ऍसिड आतमध्ये आल्यानंतर क्रेब्स सायकल होते. परंतु या क्रेब्स सायकल ऍक्टिव्हेट राहण्याकरता जे एन्झाइम्स आहे क्रेब्स सायकलचे जे एन्झाइम्स आहेत त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग हे ऑक्सिजन येतात कुठून? तर ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करतो तर रेस्पिरेटरी सिस्टीमच्या माध्यमातून लंग्स मध्ये येतो ऑक्सिजन. ओके रेस्पिरेटरी सिस्टीम नसल चेंबर ठीक आहे. या ठिकाणी हे नसल चेंबर आहे हे बकल कॅम्पी आहे ठीक आहे. आणि मग या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते स्टमक वगैरे. या ठिकाणी जे सिस्टीम आहे ते म्हणजे लंग्स वगैरे करते. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस ब्रिदिंग करतो तर हा जो ऑक्सिजन आहे तो आपल्या नॉस्ट्रिल्स मधून नसल चेंबर मधून या ठिकाणी हॅरिंग्स हॅरिंग्स नंतर लॅरिंग्स ट्रॅकिया ट्रॅकियानंतर लंग्स मध्ये येतो. लंग्स मधून ब्लड मध्ये येतो ऑक्सिजन. ब्लड मधून तो हार्ट कडे येतो आणि हार्ट मधून मग तो पुन्हा ब्लड मध्ये जातो आणि ब्लड मधून जो ऑक्सिजन आहे तो साइटोप्लाझम मध्ये येतो. साइटोप्लाझम मधून हा ऑक्सिजन जो आहे तो आपल्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करतो तर तो नसल चेंबर मध्ये येतो. नसल चेंबर मधून हॅरिंग्स हॅरिंग्स नंतर लॅरिंग्स ट्रॅकिया हे डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. फक्त हा आला कुठून ते लक्ष देण्यासाठी मी हे रेस्पिरेटरी म्हणजे या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम दाखवलेली आहे. ब्रिदिंग सिस्टीम दाखवलेली आहे. ऑक्सिजन ट्रॅकिया लंग्स लंग्स नंतर ब्लड मध्ये ब्लड मधून हार्ट मध्ये. हार्ट ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करतो तर संपूर्ण बॉडीला तो ब्लडचा सप्लाय करतो पंप करतो तो ब्लड. तर हे ब्लड जे आहे ते संपूर्ण सेल्स मध्ये जाते. सेल्स मधून प्लाझमरेन क्रॉस करून साइटोप्लाझम मध्ये. साइटोप्लाझम मधून हे ऑक्सिजन आलेलं आहे माइटोकॉन्ड्रियामध्ये. तर याला ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. ऑक्सिजनच्या माध्यमातून जे होते त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. तर आता या ठिकाणी हा जो ऑक्सिजन आलेला आहे या ऑक्सिजनच्या प्रेझेन्समुळे काय होतं क्रेब्स सायकलचे जे एन्झाइम्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. आणि क्रेब्स सायकलचे एन्झाइम्स ऍक्टिव्हेट झाल्यामुळेच मग या पायरेविक ऍसिडचं स्टेप बाय स्टेप कन्वर्जन होतं आणि प्रोटॉन जनरेट होतात. जर ऑक्सिजनचा सप्लाय झाला नाही तर हे क्रेब्स सायकल रन होत नाही. क्रेब्स सायकल रन होत नाही आणि क्रेब्स सायकलचे एन्झाइम्स ऍक्टिव्हेट होत नाही आणि मग या पायरेविक ऍसिडचं कन्वर्जन होणार नाही प्रोटॉन जनरेट होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. मीन्स इन प्रेझेन्स ऑफ द एअर. इन प्रेझेन्स ऑफ द एअर म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळेस ऑक्सिजन नसेल त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आपण. ते अनएरोबिक रेस्पिरेशन मग ते माइटोकॉन्ड्रिया मध्ये होत नाही. ते अनएरोबिक रेस्पिरेशन साइटोप्लाझम मध्ये होते. ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये कमी एटीपी तयार होतात अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये 38 एटीपी मॉलिक्यूल तयार होतात. अनएरोबिक रेस्पिरेशन हा माइटोकॉन्ड्रिया मध्ये होत नाही. आपण बघितलं की क्लोरोप्लास्टला स्वतःचे डीएनए आरएनए आहे. त्याच पद्धतीने
या ठिकाणी हा जो माइटोकॉन्ड्रिया आहे या माइटोकॉन्ड्रियाला स्वतःचे डीएनए आहे, या डीएनए पासून हा आरएनए बनवतो, आरएनए पासून रायबोसोम च्या मदतीने हा प्रोटीन बनवतो। यामध्ये मॅमल्स मध्ये जो माइटोकॉन्ड्रिया आहे त्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये जो रायबोसोम आहे तो 55S5 ऑफ रायबोसोम इज प्रेझेंट। या ठिकाणी नोट डाउन करून घ्या तुम्ही, जनरली प्रोकॅरियोट्स मध्ये आणि क्लोरोप्लास्ट मध्ये 70S टाइप ऑफ रायबोसोम आहे, आपल्या साइटोप्लाज्म मध्ये 80S टाइप ऑफ रायबोसोम आहे, परंतु मॅमल्सच्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये जो रायबोसोम आहे तो 55S5 आहे। मॅमल्सच्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये जो रायबोसोम आहे तो 55S टाइप ऑफ रायबोसोम आहे। आता काल जे डिस्कस केलं आपण क्लोरोप्लास्ट बद्दल परवाला, त्यामध्ये आणि यामध्ये साम्य आहे, कारण की क्लोरोप्लास्ट मध्ये सर्क्युलर डबल डीएनए आहे, माइटोकॉन्ड्रिया मध्ये सर्क्युलर डबल डीएनए आहे, यामध्ये आरएनए आहे, यामध्ये रायबोसोम आहे, त्यामध्ये रायबोसोम होता जो स्मॉल आहे, आपला रायबोसोम हा 80S चा आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये 70S चा होता, यामध्ये 55S चा आहे म्हणजे स्मॉल आहे। हे काय इंडिकेट करते, पुन्हा रिपीट करतो आपण की एंडोसिम्बायोटिक थिअरी, माइटोकॉन्ड्रिया लाइक क्लोरोप्लास्ट वॉज ऑल्सो कन्सिडर्ड टू बॅक्टेरिया ड्यूरिंग द कोर्स ऑफ इव्होल्यूशन इट एंटर इन टू द युकॅरियोटिक सेल्स, माइटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिक सेल्स मध्ये एंटर झाला, त्याने आपल्या युकॅरियोटिक सेल्सला एनर्जी प्रोड्यूस करून दिली आणि आपण त्याला काही एन्झाइम्स दिले, याकडे प्रोटीन्स आहेत एन्झाइम्स आहेत परंतु कम्प्लीट नाही, ठीक आहे ना, म्हणजे आपल्या सेलने याला सपोर्ट केला माइटोकॉन्ड्रियाला, माइटोकॉन्ड्रियाने आपल्याला सपोर्ट केला, माइटोकॉन्ड्रियाने एनर्जी दिली आपल्याला 30 ATP आणि आपण सुद्धा आपल्या सेल्सने याला राहायला घर दिलेलं आहे, आपण एन्झाइम दिलेले आहेत ते रिएक्शन घडून आणण्यासाठी। म्हणून माइटोकॉन्ड्रिया हा सुद्धा सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनेला, सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेल, कारण की याकडे संपूर्ण एन्झाइम्स नाही, म्हणजे या ठिकाणी जेवढेही रिएक्शन होतात तर स्वतः तो 50% रिएक्शन कॅरी करण्यासाठी सक्षम आहे, ठीक आहे ना, त्याच्याकडे एन्झाइम्स आहेत स्वतःचे, परंतु रिमेनिंग रिएक्शन घडून आणण्यासाठी त्याला युकॅरियोटिक सेल्सची मदत घ्यावी लागते। म्हणून माइटोकॉन्ड्रियाला सुद्धा क्लोरोप्लास्ट प्रमाणे सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनेल्स म्हटलं जातं, बरोबर आहे, माइटोकॉन्ड्रियाला सुद्धा क्लोरोप्लास्ट प्रमाणे सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनेल्स का बरं म्हटलं आहे, कारण की इट इज नॉट कॅपेबल, माइटोकॉन्ड्रिया इज नॉट कॅपेबल टू कॅरी आउट ऑल रिएक्शन बाय इट्स ओन एन्झाइम, त्याला मदत घ्यावी लागते युकॅरियोटिक सेल्सची, आणि म्हणून त्याला सेमी ऑटोनॉमस म्हणतात, म्हणजे हाफ ऑटोनॉमस, नॉट अ कम्प्लीट ऑटोनॉमस, ठीक आहे। क्लोरोप्लास्ट प्रमाणे हा सुद्धा एंडोसिम्बायोटिक थिअरी फॉलो करतो, म्हणजे एंडोसिम्बायोटिक थिअरी काय म्हटलेलं आहे, ड्यूरिंग द कोर्स ऑफ इव्होल्यूशन माइटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट एंटर झाले बाय मिस्टेक युकॅरियोटिक सेल्स मध्ये, युकॅरियोटिक सेल्सने आणि यांनी दोघांनाही बेनिफिट झाला, सिम्बायोटिक असोसिएशन झालं आणि मग हे माइटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट दे बिकम द पार्ट ऑफ द सेल, नाऊ वी कॉल्ड एज अ सेल्युलर ऑर्गेनेल्स, आणि आज आपण काय म्हणतो, सेल्युलर ऑर्गेनेल्स असं म्हणतो।